खंडवा येथील तीन बहिणींनी एकच दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तीन बहिणींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी खंडवा जिल्ह्यातील मुख्यालयात पाठवले आहेत. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. खंडवा जिल्ह्यातील जावर ठाण्याच्या क्षेत्रातील कोठाघाट गावात ही धक्कादायक घटना घडली. या तिन्ही बहिणी आई आणि भावासह राहत होत्या. त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. तिन्ही बहिणींनी आई आणि भावासह मंगळवारी रात्री एकत्र जेवण केले होते. त्यानंतर सगळेजण झोपी गेले. रात्री 10:00 सुमारास आईचे डोळे उघडले तेव्हा तिने दुसऱ्या खोलीत पाहिले तर तिन्ही मुली दिसल्या नाहीत. त्यामुळे तिन्ही मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या तिन्ही बहिणींचे मृतदेह एकाच दोरीने झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. हा प्रकार पाहून मुलींच्या आईला धक्का बसला. मृत मुलींच्या भावाने सांगितले की आम्ही एकूण 8 भावंड आहोत. तिन्ही बहिणी सून, सावित्री आणि ललिता या मंगळवारी बाजारात गेल्या होत्या. सर्वांनी रात्री जेवण केलं आणि झोपलो. तिन्ही बहिणी रात्री घरातून बाहेर पडल्या. तसेच त्यांनी बाहेरून दरवाज्याची कडी लावली. आई झोपेतून उठली तेव्हा त्या तिघीजणी बेपत्ता असल्याचे दिसले. त्यानंतर बाहेर जाऊन पाहिले असता तिघींनी झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. सून कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. सावित्रीचे लग्न झाले होते आणि ललिता लहान होती. त्यांना काय त्रास होता याबाबत त्यांनी कधीच काही सांगितले नाही. तसेच आमचे कुणाशीही भांडण नव्हते.